प्रेम हे तुमच्या सुखसोयीचं साधन नाही आहे, ती स्वतःला नष्ट करण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही तयार आहात का कुठल्या तरी प्रकारे मोडून पडण्यासाठी? तुम्हाला माहिती आहे ह्याला प्रेमात पडणं का म्हणतात? कारण तुमच्यातलं काहीतरी गळून पडलं पाहिजे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे, जर तुमच्याहून मोठं काहीतरी तुमच्यासोबत घडायला हवं असेल तर तुम्ही स्वतःला जे बनवलंय म्हणजे तुमची स्वतःची निर्मिती मोडून पडली पाहिजे, तरच निर्मात्याच्या निर्मितीमधलं तुम्हाला काहीतरी स्पर्श करू शकेल. प्रेमात असणं म्हणजे हेच आहे की हे काही तुमच्या विचार आणि भावनांबद्दल नाहीये, तुमच्या पलीकडचं काहीतरी तुमचा एक भाग बनलंय. जर ह्याचा आणखी विकास झाला तर ती भक्ती बनते, जर त्याचा आणखी विकास झाला तुम्ही त्यात विलीन होता. तर हा माझा आशीर्वाद आहे की तुमच्या पलीकडचं काहीतरी तुमच्यासोबत घडो. जीवन एक अद्भुत चमत्कार आहे. त्याच्यासाठी ज्याला त्यावर स्वार कसं व्हायचं ते माहीत असेल, ज्याला लाटेवर स्वार कसं व्हायचं हे माहीत असतं, तुम्ही पाहता त्याच्यासाठी ते किती मस्त असतं. जो स्वार कसं व्हायचं ते शिकत नाही तो त्याखाली चिरडला जातो, त्याला त्याची भीती वाटते. ज्याला उत्तमपणे लाटेवर स्वार होता येतं त्याचं स्वप्न म्हणजे एक सुनामी असेल. सगळेजण ज्या गोष्टीला मोठा धोका समजतात त्याला त्यावर स्वार व्हायचं असेल, तर हा फक्त कौशल्य आणि क्षमतेचा प्रश्न आहे. This is what spiritual sadhana is about. अध्यात्मिक साधना ह्याच बद्दल आहे. अध्यात्म म्हणजे काही अपंगत्व नाही, ते एक प्रचंड मोठं सशक्तीकरण आहे. जर तुम्ही स्वतःवर पुरेसं काम केलं तर तुम्ही जीवनाच्या कुठल्याही लाटेवर स्वार होऊ शकता, मग ती ज्या कुठल्या स्वरूपात येऊ दे. ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण लाटेवर स्वार होऊ शकला पाहिजे. जे काही जीवन तुमच्या दिशेला टाकतं तुम्हाला त्यावर स्वार होता आलं पाहिजे आणि जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे, कारण हा खूप मर्यादित वेळ आहे. राग ही काही कृती नाहीये, ती फक्त एक प्रतिक्रिया आहे. नुसत्या प्रतिक्रिया देण्याच्या अवस्थेत तुम्ही साहजिकच गुलामीच्या स्थितीत असता. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा तुमच्या अंतरंगातलं सर्वात खोल तत्व सोडून आणखी वेगळं काहीतरी तुम्ही काय करता आणि तुम्ही कसे आहात हे ठरवतं, तर हीच गुलामी आहे. तर राग म्हणजे ह्या गुलामीत अडकण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. पण खूप साऱ्या लोकांना वाटतं राग म्हणजे कुठली शक्ती आहे. हो, जर तुमच्या आजूबाजूला गाढवं असतील तर चिडून तुम्ही काहीतरी घडवून आणाल, पण तुम्ही जर दररोज असं केलं तर काही वेळानंतर तुमच्यासोबत कोणीच राहणार नाही. तुम्ही कोण आहात ही पूर्णपणे तुमची निर्मिती आहे, म्हणून निदान तुम्ही कसे आहात हे तुमच्या पसंतीनुसार असलं पाहिजे. जर ते तुमच्या पसंतीचं सुद्धा नसेल तर इतर जगाने ते का सोसावं. ही एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे, ही एक मूलभूत जबाबदारी आहे. आणि हे असं काहीतरी आहे जो तुमचा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या पसंतीनुसार असलं पाहिजे. ह्याचा अर्थ निदान जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही खुश असलं पाहिजे. जेव्हा आपण जगासोबत काम करतो तेव्हा अनेक आव्हानं असतात, पण निदान जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही अगदी आनंदात असलं पाहिजे. हे असं काहीतरी आहे जे तुम्ही केलंच पाहिजे. आध्यात्मिक प्रक्रियेचा हाच अर्थ आहे की तुम्ही स्वतःला तुमच्या पसंतीनुसार बनवलंय. आता काही लोकांना तुम्ही आवडाल, काही लोकांना नाही आवडणार, पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पसंतीनुसार सुद्धा नसाल मग काय अर्थ आहे? कर्म म्हणजे हेच की तुमचं जीवन ही तुमची निर्मिती आहे हे घडवून आणा की तुमचं जीवन प्रसन्न आहे. निदान तुमच्या अनुभवात तरी एकदा का हे घडलं की मग तुम्ही पाहाल की कुठल्या तरी प्रकारे तुम्ही सर्वांच्या पसंतीचे असाल. अशी लोक कायमच असतील ज्यांना काहीच आवडत नाही, ते ठीक आहे, ते करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्हाला हवं तसं घडत आहात. चला हे घडवून आणूया. इनर इंजिनिअरिंग मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही स्वतःला तुम्हाला हवं तसं इंजिनियर केलं पाहिजे, नाहीतर इथे जगण्याला काय अर्थ आहे?